हे बघा, आज आम्ही मस्तपैकी स्वादिष्ट अशी शेवयाची खीर तयार केलेली आहे आणि ही रेसिपी आहे ना एकदम झटपट तयार होणार आहे. तर पाहूया या खीरीची साधी सोपी पद्धत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे शेवयांची खीर आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. तर इथे बघा, मी सुवाण्याचे शेवई खीर मिक्स घेतलेले आहे आणि त्याचबरोबर सुवाण्याचं साजूक तूप घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, हे पॅकेट आहे ना ते खोलून घेऊया. सुहाना शेवई खीर मिक्स या पॅकेटचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती काय, मी बऱ्याचशा ब्रँडच्या शेवई खीर मिक्स बघितलेले आहेत पण त्याच्यामध्ये काय असतं, इन्स्टंट मिक्स असतं पण आपल्याला त्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रुट्स वगैरे घालावे लागतात, केसर वगैरे घालावे लागतं. पण सुहाना शेवई खीर मिक्सचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये काहीही घालावं लागत नाही. आता बघा, आपल्याला या खिरीचा स्वाद वाढवायचा असेल ना तर आपण काय करूया, हे सुवाना खिरीचं मिक्स आहे ना ते सुवाना साजूक तुपामध्ये आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. काही कंपल्सरी नाही की तुम्हाला फक्त परतूनच घ्यायचं, तुम्ही नाही परतलं तरी सुद्धा चालेल. मग काय करायचं, दूध गरम करायचं आणि दुधामध्ये हे इन्स्टंट मिक्स आहे ते ऍड करायचं आहे आणि फक्त 15 ते 20 मिनिटं आपल्याला ती खीर घट्ट होईपर्यंत हे परतत राहायचं आणि आपली इथे सुहाना शेवई खीर मिक्स एकदम झटपट पद्धतीने तयार होते. तर इथे बघा, मी दूध आहे ना ते तापून घेतलेलं आहे. तर आता आपण सुवाना शेवई खीर मिक्स घालूया. आता आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपण गरम केलेलं दूध आहे ना ते घालूया. आणि हे तुम्हाला पॅक आहे ना 150 ग्रॅमचं मिळतं आणि त्यामध्ये तुम्हाला 1 लिटर दूध घालावं लागतं आणि 1 लिटर दुधाचं हे आपल्याला थोडंसं अर्ध करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जो रबडीचा घट्टपणा असतो तो फील होईल. आता आपण ही खीर आहे ना ती परतत राहूया. एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये काहीही घालावं लागत नाही, साखर सुद्धा घालावी लागत नाही, कारण का या इन्स्टंट मिक्स मध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट सुद्धा आहे, केसर सुद्धा आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर जी शेव आहे ती गव्हाची शेव याच्यामध्ये आपल्याला मिळते ती सुद्धा याच्यामध्ये ऍड आहे. फक्त फरक इतकाच आहे की ही शेवयाची खीर स्वादिष्ट तर बनतेच पण ह्याचा स्वादिष्टपणा जर तुम्हाला एनहान्स करायचा असेल, त्याचा दुप्पट करायचा असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे सुहाना शेवई खीर मिक्स आहे ना ते फक्त 2 चमचे साजूक तुपामध्ये परतून घ्यायचंय, बस एवढंच आहे. आता तुम्ही पाहू शकता आपली शेवयाची खीर आहे ना ती तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपल्या मनात कधी आलं की आज आपल्याला शेवयाची खीर बनवायची आहे किंवा चाकायची आहे, खायची आहे, वॉट एव्हर, तर तुमच्यासाठी सुहाना शेवयाची खीर मिक्स हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला ही सुहाना शेवई खीर मिक्स हा पॅकेट जर आपल्या किचन मध्ये ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ऑर्डर साठी लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही हे पॅकेट कुठून परचेस करू शकता ह्याचे संपूर्ण डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर त्याच्यासाठी काही काळजी करू नका. आणि त्याचबरोबर सुहानाचं साजूक तूप सुद्धा आहे, तर तुम्ही लगोलग हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. मी सुहाना शेवयाची खीर जास्त का रिकमेंड करतोय, कारण का यामध्ये साखर ऍड ऑन आहे, ड्रायफ्रुट्स ऍड ऑन आहे, त्याच्यानंतर वेलची पावडर सुद्धा ह्याने याच्यामध्ये टाकलेली आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे महागड केसर सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड आहे, अजून काय पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हायली रेकमेंड करतो सुहाना शेवयाची खीर मिक्स आपल्या किचनमध्ये नक्की ऑर्डर करा.